साताऱ्यातील पुसे सावळीत रविवारी दोन गटात राडा झाला आणि त्यामुळे दोघांचा मृत्यू झालाय। या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि इंटरनेट सेवा ही 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली। उदयनराजेंकडून जमावाला शांततेचं आवाहन देखील यावेळी करण्यात आले। या परिस्थिती बाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुहास पाटील। सातारा जिल्ह्यातील पुसे सावळे येथे काल रात्री दोन गटात जोरदार राडा झाला। यामध्ये 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे। दोघांचा मृत्यू झाल्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण होते। तणाव निवळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 3 दिवस बंद करण्यात आली असून त्या ठिकाणी सीआरपीएफ तुकडीसह पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। त्यामुळे इतर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड। या परिस्थितीवर काही राजकीय प्रतिक्रिया देखील आल्यात, पाहूयात। जात बीत मी तर मानते कधीतरी तुम्ही प्रत्येकाने लाज राखली पाहिजे आणि बंधू भावनेच्या नात्याने प्रत्येकाने एकत्रितपणे राहिलं पाहिजे का नाही। मला प्रश्न विचारला की साताऱ्यातली परिस्थिती का बिघडली, जालन्यातली परिस्थिती का बिघडते, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन का पसरत आणि पेटत चाललेलं आहे, त्याचं कारण सरकारची निष्क्रियता। सरकार गोंधळलेलं आहे, सरकार G20 मध्ये जाऊन मेजवान्या जोडत आहे, बरं का? G20 मध्ये जाऊन मेजवान्या जोडत आहे, त्याच्यापेक्षा सरकार जालन्यात गेलं असतं तर या दंगली पेटल्या नसत्या। आता तरी आमचे 3 पक्ष आहेत, दादा पण आमच्या सोबत आहे, सगळे सोबत आहे, पण त्यावेळेला आमच्या काळामध्ये कुठे दंगली झाल्यात सांगा तुम्ही मला, किती दंगली झाल्यात? मला वाटतं इतक्या 40-30-40 वर्षामध्ये सगळ्यात कमी दंगलीचं जो प्रमाण आहे ते त्या काळातच असेल। आमच्या मनामध्ये कुठेच नाही आहे, पण कोणाचा मनामध्ये काळा बोरा आहे, कुणालाही घडवण्याचं आहे, कोण कुठल्या समाजाला मुद्दावर उपसतोय, हे तर चौकशीचा भाग आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या कळे कारस्थान कटकारस्थान कोण करत आहे, कुणाला अस्थिरता माजवायची राज्यामध्ये, याची चौकशी करण्याची गरज आहे। साताऱ्यातल्या पुसे सावळी इथं रात्री उशिरा झालेल्या दोन गटातल्या राड्यात 2 जणांचा मृत्यू झालाय। या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता पसरली। सातारा जिल्ह्यात पुढील 3 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद असणार आहे, पोलीस प्रशासनाकडून ही माहिती समोर येते। याबाबत घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हे जय महाराष्ट्रच्या हाती लागलेले आहे। पुसे सावळी येथील 2 गटातील राड्यानंतर काँग्रेसचे नेते रणजित सिंह देशमुख यांनी कराड इथल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस केली आहे। तसंच पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वांना शांतता राखावी असं आवाहन देखील केलंय। अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। पुसे सावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नागरिकांना हे आवाहन केलेलं आहे। त्या कॉमेंट बाबत दुसऱ्या समूहाकडून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली। साधारण रात्री 9:30 वाजता, 10 तारखेच्या रात्री 9:30 वाजता दुसऱ्या समूहाच्या साधारण 100 ते 150 युवकांनी एकत्र जमून अचानकपणे पुसे सावळी गावामध्ये दुचाकी चारचाकी वाहने काही प्रमाणात पेटून दिली आणि नंतर काही युवकांना मारहाण करण्यात आली। काही मुस्लिम युवकाकडून त्याचा पडसाद रात्री दंगलीत थोडंसं निर्माण झाले आणि दंगल झाली त्यात काही थोडंफार नुकसान झाले, काही लोकांचं जखमी झाले आणि आता ती पूर्ण आत्ता ह्या गावात आज गावात शांतता आहे आणि इथून पुढे अशीच शांतता राहावी हेच आवाहन मी ग्रामपंचायतीच्या वतीनं करत आहे। हे तालुक्यानं राहणारं गाव आहे। माझे आमच्या तालुक्यातील खटाव तालुक्यातील लोकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका। आपण हिंदू मुस्लिम सगळे गुन्हेगारांना राहणारे नागरिक आहोत, अफवावरती विश्वास न ठेवता शांतता पाळावी असं मी या ठिकाणी
आवाहन करतो।